एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय, ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणे यांनी जरांगेंना दिलाय. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम मना पहा. आणि नारायण राणेंच्या याच वक्तव्यावरती बोलण्यासाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, तुम्ही नारायण राणेंचं विधान ऐकलंच, कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, मीही घेणार नाही असं राणे म्हणतायत, यावरती आपलं काय मत आहे? बघा, आज तर सर्वप्रथम मराठा समाज एकदम दुःखात आहे, कारण आमच्या एका भावाने छत्रपती संभाजीनगरच्या मुंबईला जाऊन आत्महत्या केली. प्रश्न असा आहे की कोणी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं का, खुला वर्गाची घ्यायचं का. तर मूळ मुद्दा असा आहे की नारायण राणे साहेब हे आदरणीय आहेत, सिनियर आहेत, परंतु त्यांच्या नावाने समिती होती. मराठा आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठा आरक्षण टिकलं नाही. नंतर पुन्हा एकदा समिती गठीत करण्यासाठी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते मुंबई हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ते कुणबी प्रमाणपत्राची मागणी जन्माला आली कुठून एवढं सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस माझ्या भावांना वाटतं की आम्हाला स्वतंत्र प्रवर्ग करून दिलेला आरक्षण टिकत नाही तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, अशा परिस्थितीत आमच्या मधल्या काही भावांना विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील कुणबींचे प्रमाणपत्र मिळाले आणि त्यांचं आरक्षण टिकलं, मग आम्हाला देखील कुणबींचे प्रमाणपत्र द्या म्हणजे आम्हाला आरक्षण टिकेल. आणि नेमकं हा जो लढा आहे, सरकारला 3 वेळेस यापूर्वी संधी दिली, 3 वेळेस सरकारने वेगळा प्रवर्ग केला, तो टिकला नाही. म्हणून ह्या लढ्यामध्ये हा मुद्दा पुढे आलेला आहे. जर राज्य सरकारने योग्य वेळी आरक्षण टिकवलं असतं, कोणाचं सरकार असो, आम्ही 4 मुख्यमंत्री बघितले, तर आमची मागणी पुढे आलीच नसती. टिकणारं आरक्षण मिळत नाही, जे आरक्षण टिकतं ते मिळवण्यासाठी ही आमची धडपड आहे. आणि राहिला प्रश्न कोण मराठा घेईल, कोण मराठा घेणार नाही, आता मराठा समाजच्या मानसिकतेतून निघून गेलेला आहे. अतिशय दारिद्र्याचं आयुष्य आम्ही जगतो आणि आम्हाला रोजमर्राच्या आयुष्याला जगण्यासाठी, स्वतःवर पाय उभा राहण्यासाठी शिक्षण पाहिजे आणि आम्हाला शिक्षण मिळत नाही. पाटीलजी, तुम्ही देखील जरांगे पाटलांच्या मागणीशी सहमत आहात? मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो की सरकारला संधी होती, 3 वेळेस सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तो टिकला नाही. आज देखील सरकारने पुढे येऊन जर सांगितलं की आम्ही टिकवू शकतो किंवा आम्ही दिलेलं आम्ही परत मिळवून देऊ शकतो, समाज नक्कीच विचार करेल, परंतु काही मिळत नाही. यामुळे मागणी पुढे येते ना, आम्ही सर्व समाज मिळून मागणीला सोबत आहोत. निश्चित. विनोद पाटीलजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया Z24ला दिलीत त्याबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे